नमस्कार मित्रांनो, YM यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, या ठिकाणी बऱ्याच बांधकाम कामगारांची या ठिकाणी कमेंटमध्ये कमेंट केलेले आहेत. बऱ्याच बांधकाम कामगारांनी या ठिकाणी विचारलं की सर, बांधकाम कामगारांची ही वेबसाईट सुरू झाली की नाही. तर मित्रांनो, या ठिकाणी मी सांगू इच्छितो, वेबसाईट सुरू झाली आहे पण अद्याप काही प्रॉब्लेम आहे. त्यामुळे तुम्हाला सविस्तर माहिती सांगतो की तुम्हाला या ठिकाणी गृहउपयोग संच जर मागवायचा असेल किंवा तुम्हाला गृहउपयोग संचाचा जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, आणि त्यानंतर तुम्हाला कुठले अर्ज करायचे असतील तर ते अर्ज कसा भरायचा आहे किंवा काय कसं करायचं, संपूर्ण डिटेल आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. बऱ्याच बांधकाम कामगारांच्या कमेंट आहेत, त्या कमेंटचं उत्तर पण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलं जाणार आहे. आणि सर्व ज्या काही बांधकाम कामगारांनी या ठिकाणी कमेंट केले आहेत की सर, की आपली महाराष्ट्र मराठा व इतर बांधकाम कामगार कल्याणकार जी वेबसाईट जी आहे ती सुरू झाली की नाही ती सांगा. तर मित्रांनो, आपण लाईव्ह प्रूफ पाहणार आहोत या ठिकाणी ती वेबसाईट सुरू झाली की नाही, महाराष्ट्र मराठा व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची वेबसाईट सुरू झाली की नाही, आणि वेबसाईट सुरू झाल्यानंतर तुम्हाला काय काय लाभ मिळतात हे पण या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं होतं पहिल्या व्हिडिओमध्ये. तरी पण आणखीन एकदा या ठिकाणी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. पण त्यापूर्वी आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर वेबसाईट सुरू झाल्यानंतर तुम्हाला कोणकोणते लाभ मिळतात हा जर व्हिडिओ पाहायचा असेल तर हे जे अगोदर एक व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, सर्वात प्रथम या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला महाराष्ट्र मराठा व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या ऑफिशियल वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला असा डॅशबोर्ड ओपन होतो, हे सर्वांना माहितीच असेल. आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली सहा बॉक्स दिसतात. एक पहिलं आहे बांधकाम कामगार नोंदणीचं, दुसरं आहे बांधकाम कामगार दाव्यासाठी ऑनलाईन अर्ज करा, तिसरं आहे बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणी नूतनीकरण, आपली बांधकाम कामगार नोंदणी अध्ययन करा, त्यानंतर बांधकाम कामगार प्रोफाईल लॉग इन करा, उपकरण भरा, पुढे जाण्यासाठी लॉग इन करा, असे हे सहा कलरचे सहा बॉक्स आहेत आणि सहा बॉक्सचे वेगवेगळे कामं आहेत. या ठिकाणी मित्रांनो, तुम्हाला सर्वात पहिल्यांदा जे कामाला येतं, सर्वात प्रथम तुम्ही नोंदणी ज्यावेळेस करता त्यावेळेस पहिले स्टार्टला बांधकाम कामगार नोंदणी म्हणजे पहिलं ऑप्शन जे हिरव्या कलरचं आहे ते तुम्हाला या ठिकाणी कामाला येतं तुमच्या. तर त्या ठिकाणी तुम्ही हिरव्या कलरवर टच करून तुम्ही बांधकाम कामगाराची नवीन नोंदणी करू शकता. आता नवीन नोंदणी कशी करायची ह्याबाबत पण आपण सविस्तर माहितीचा एक व्हिडिओ बनवला आहे फुल, तो व्हिडिओ पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही जाऊन हा व्हिडिओ पाहिल्यानंतर पाहू शकता. या ठिकाणी मित्रांनो, त्यानंतर बांधकाम कामगार दाव्यासाठी ऑनलाईन अर्ज करा, याच्यावर जर क्लिक केलं तर तुम्हाला मागच्या व्हिडिओने तुम्हाला सांगितलं की योजना कोणकोणत्या आहेत आणि त्या योजनेचा लाभ ह्या दुसरं बांधकाम कामगार दाव्यासाठी ऑनलाईन कर्ज नंबर 2 जो बॉक्स आहे त्या बॉक्सवर क्लिक करून तुम्ही शिष्यवृत्तीचा फॉर्म किंवा तुमचं पहिलं लग्न असेल त्या लग्नासाठी 30,000 रुपयाचा लाभ मिळतो, किंवा बांधकाम कामगाराची हे असतील प्रसूती असेल पत्नीची, बांधकाम कामगाराची पत्नी सॉरी बांधकाम कामगाराची पत्नीची प्रसूती असेल तर त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी नॉर्मल झाल्या तर या ठिकाणी 15,000 रुपये आणि सिझर झालं तर 20,000 रुपये त्या ठिकाणी मिळतात बांधकाम कामगाराच्या अकाउंटवर. तर मित्रांनो, या ठिकाणी अशी माहिती या ठिकाणी भरपूर. नंतर बांधकाम कामगारांना या ठिकाणी जवळपास 2,500 पासून ते 1,00,000 रुपयापर्यंत या ठिकाणी स्कॉलरशिप पण मिळते. अशा बऱ्याचशा बांधकाम कामगाराच्या योजना आहेत, मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, आणि त्याची जर तुम्हाला चेक करायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही जाऊन चेक करू शकता. त्यानंतर तुम्हाला 3 नंबरचा जो बॉक्स आहे बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणी नूतनीकरण, आणि त्यानंतर या ठिकाणी 4 नंबरला आहे बांधकाम कामगार नवीन नोंदणी अध्ययन करा, आणि तसेच या ठिकाणी बांधकाम कामगार प्रोफाईल लॉग इन या बॉक्समध्ये तुम्हाला तुमची सर्व डिटेल, तुमचं नाव, तुमचं वय, तुमचा मोबाईल नंबर, तुमचं सर्व जे बायोडोटा आहे तुम्ही नोंदणी करते दिलेला तो सर्व तुमचा प्रोफाईलमध्ये या ठिकाणी तुम्हाला पायास मिळणार आहे. तर मित्रांनो, ही थोडक्यात माहिती सांगण्याचा प्रयत्न करा ह्या बॉक्सची. तर त्यानंतर या ठिकाणी उपकरण भरा आणि पुढे जाण्यासाठी लॉग इन करा, ह्या ऑप्शनवर आपल्याला सध्या तरी काय उपयोग नाही आहे. ही 5 ऑप्शन जे तुम्हाला माहिती दिलेली आहे तुम्ही जसे यूज करू शकता, वापरू शकता. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण सर्वात प्रथम तुम्हाला सांगितलं होतं की ही वेबसाईट सुरू झाली की नाही हे आपल्याला चेक करायचं आहे आणि तुम्हाला सांगायचं आहे. तर या ठिकाणी आपण डायरेक्ट जाऊयात आणि बांधकाम कामगार नोंदणी या ठिकाणी क्लिक करूयात पहिल्या बॉक्सवरती, आणि आपण चेक करूयात की ही वेबसाईट सुरू झाली का नाही. बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी ही वेबसाईट बंद होती तर अद्यापही सुरू झाली का नाही या ठिकाणी चेक करणार आहोत आपण लाईव्ह तुमच्यासमोर. तर या ठिकाणी मित्रांनो, ही वेबसाईट बघूया सुरू आहे का बंद आहे. तर या ठिकाणी काही क्षणात या ठिकाणी थोडा उशीर होत आहे. तर मित्रांनो या ठिकाणी ही वेबसाईट
सुरू झालेली आहे. वर जो बंदचं जे हे दिलेलं होतं पट्टी, ते अटकून हटवली गेलेली आहे, इथून काढून टाकलेली आहे. आणि या ठिकाणी ही वेबसाईट एकदम सुरू झालेली आहे. या ठिकाणी तुम्ही तुमची नवीन नोंदणी करू शकता. नवीन नोंदणीसाठी आपण एक प्रॉपर व्हिडिओ बनवला आहे. तुम्हाला नवीन नोंदणी करण्यासाठी तुम्ही तुमचा जिल्हा निवडू शकता. आपण थोडक्यात या ठिकाणी अहमदनगर निवडूयात. आणि त्यानंतर तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. आणि आधार नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी तुमचा करंटली मोबाईल नंबर टाकायचा आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी शेवटी आनंदाची बातमी या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत. ही वेबसाईट या ठिकाणी सुरू झालेली आहे बांधकाम कामगारांसाठी. आणि अतिशय आनंदाची गोष्ट आहे की ही वेबसाईट सुरू झालेली आहे. तर या ठिकाणी नवीन नोंदणी करणारे असतील किंवा नूतनीकरण करणारे असतील ते या ठिकाणी ते करू शकतात. आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी गृहोपयोगी वस्तूची जी सध्या हे होतं फाईल सुरुवात्या भरण्यासाठी, तेसुद्धा या ठिकाणी ह्या जूनच्या अखेरीस किंवा जुलैमध्ये या ठिकाणी बऱ्याच काही कामगारांना मिळू शकतात. गृहोपयोगी संचाचा जो लाभ आहे तो, आणि या ठिकाणी ज्यांना काही गृहोपयोगी संच मिळाला नाही त्यांना पण या ठिकाणी लवकरच मिळणार आहे. मित्रांनो, हे गृहोपयोगी संच काही लगेच बंद होणार नाही. जवळपास 2 वर्षे हा संच वाटप चालणार आहे, टप्प्याटप्प्याने चालणार आहे. पण ज्यांना काही मिळालं आहे त्यांना मिळाले असतील, आणि ज्यांना काही बाकी आणखी मिळायचे राहिले असतील पण त्यांना पण या ठिकाणी मिळणार आहे. पण तोपर्यंत तुमची कागदपत्र सर्व रेडी ठेवा. म्हणजे ऐन टायमाला तुमचं असं व्हायला नको की गृहोपयोगी संचाचा स्टॉक येईल आणि तुमची नोंदणी जी आहे ती नूतनीकरणासाठी प्रलंबित असू शकते, किंवा नूतनीकरणाला तुम्ही अर्ज म्हणजे नूतनीकरण केलंच नसेल असं व्हायला नको. तुम्ही तुमची फक्त नोंदणी जी आहे ती ॲक्टिव ठेवा आणि नूतनीकरण करून ठेवा. म्हणजे तुम्हाला ऐन वेळेस म्हणजे ज्यावेळेस लाभ घ्यायचा आहे गृहोपयोगी संचाचा, ज्यावेळेस लाभ घ्यायचा आहे त्यावेळेस काही अडचणी येणार नाही. आणि ही वेबसाईट सुरू झाल्यानंतर तुम्हाला भरपूर या ठिकाणी लाभ घेता येणार आहेत. या ठिकाणी तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की कल्याणकारी योजनेच्या ज्या योजना आहेत त्याचे पण या ठिकाणी तुम्ही लाभ घेऊ शकतात. ज्या कल्याणकारी योजना आहेत त्यांचा या ठिकाणी कोणकोणत्या कल्याणकारी योजना आहेत थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कल्याणकारी योजनामध्ये सामाजिक सुरक्षा योजना एक आहे, त्यामध्ये तुम्ही या ठिकाणी पहिल्या विवाहासाठी 30,000, मध्ये भोजन आणि बरेचसे या ठिकाणी मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. त्यासाठी काय सगळं सर्व सांगायची गरज नाही. आता शैक्षणिक योजनेमध्ये या ठिकाणी पहिली ते 7वी 2,500, त्यानंतर 5,000, त्यानंतर या ठिकाणी साईडला 10वी ते 12वी 10,000, त्यानंतर 11वी 12वीसाठी 10,000, त्यानंतर पदवी अभ्यासक्रमाकरता 20,000. पण नंतर या ठिकाणी वैद्यकीय पदवीकरिता प्रतिवर्षी 10,000, अभियांत्रिक पदवीकरिता प्रतिवर्षी 60,000, असे अनेक या ठिकाणी योजना आहेत. या अनेक योजनांचा तुम्ही लाभ या ठिकाणी ही वेबसाईट सुरू झाली आता या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. नक्कीच तुमच्या मनातला प्रश्न या ठिकाणी तुमचे प्रश्न शंका तुमच्या डोक्यातील प्रश्न जे आहेत ते या ठिकाणी नक्कीच दूर झाले असेल की ही वेबसाईट सुरू झाली की नाही. बऱ्याच जणांनी कमेंट केले होते त्यांना या ठिकाणी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून समजलं असेल की मी तुम्हाला लाईव्ह प्रूफ या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलं आहे की ही वेबसाईट सुरू झाली की नाही. तुम्ही पण या ठिकाणी बघितलं आहे ही वेबसाईट सुरू झालेली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली, माहिती तुम्हाला थोडी पण आवडली असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. कारण इथून पुढे आता वेबसाईट सुरू झालेली आहे. ज्या नवनवीन योजना आहेत त्या नवनवीन योजनाविषयी तुम्हाला ह्या आपल्या चॅनलवरती तुम्हाला नवनवीन योजनेविषयी माहिती मिळणार आहे बांधकाम कामगाराची. तर मित्रांनो, ज्यांना काय घरकुल नाही त्या घरकुलाविषयी माहिती मिळणार आहे. म्हणजे जे काही नवनवीन योजना येतील त्या योजनेविषयी या ठिकाणी मिळणार आहे. जसे ज्यांना ज्यांना ज्या ज्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी गृहोपयोगी संचाचं वाटप होईल त्या त्या ज्या त्या ह्याचा म्हणजे ज्या त्या जिल्ह्याची माहिती या ठिकाणी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला करणार आहे. त्यामुळं चॅनलवरती या ठिकाणी आलात तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका चॅनलला. कारण का सबस्क्राईब केलं तर तुम्हाला इथून पुढचे नवीन नवीन योजनेविषयीची माहितीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायस मिळतील. तर मित्रांनो, ज्यांना ज्यांना हा व्हिडिओ आणि ही माहिती की ही वेबसाईट सुरू झाली हे आपण लाईव्ह बघितलं ही जी माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर त्यांनी या ठिकाणी लाईक करा व्हिडिओला. आणि ज्यांनी काही चॅनलला सबस्क्राईब केलं नाही अद्यापही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की इथून पुढचे पण व्हिडिओ तुम्हाला पाहायस मिळतील. तर मित्रांनो, या ठिकाणी हा व्हिडिओ या ठिकाणी आजचा व्हिडिओ या ठिकाणी पाहूया. आपण पुढचे व्हिडिओ तुम्हाला काय तुम्हाला कुठल्या योजनेविषयी माहिती द्यायची ही तुम्हाला तुम्ही तुमच्या माध्यमातून तुम्ही कमेंटद्वारे या ठिकाणी सांगू शकता. आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बघता ते पण या ठिकाणी कमेंटद्वारे सांगू शकता. तर मित्रांनो, भेटूयात अशाच नवीन माहिती नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.